देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाते. या अनुषंगाने सॅनिटायझर कॅबिन बनून ती पोलीस ठाण्यामध्ये बसवावी की त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती त्या कॅबिनमधूनच आत प्रवेश करेल. यासाठी सॅनिटायझर कॅबिनच्या निर्मितीसाठी स्वतः वाडा पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे यांनी पुढाकार घेऊन कुडूसमधील चिंचगर येथील जोशी वर्कशॉप येथून ही कॅबिन बनवून घेतली आहे. सध्या देशामध्ये COVID-19 म्हणजे कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव फार झपाट्याने वाढत आहे. त्याच्या दृष्टीने आम्ही वाडा पोलीस स्टेशन असेल किंवा आमचं संपूर्ण जे पोलीस दल आहे हे सध्या फार 24 तास कर्तव्यावर हजर राहून कशा प्रकारे या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याच्यामध्ये कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजे, आमचे कर्मचारी काम करत असताना त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घेतले पाहिजे या दृष्टीने आम्हाला वानोमर आमचे SP सह श्री गौरव सिंग साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेले. 2 दिवसापूर्वी साहेबांनी आम्हाला एक अशी कल्पना मांडलेली होती की पोलीस स्टेशनचे आपले कर्मचारी आपले अधिकारी हे प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत असल्यामुळं ते सुरक्षित प्रथमतः राहिले पाहिजे. कारण ही जी आमची जी फळे आहे हे असे जर आम्ही इथं कुठंतरी कोलमडता कामं नाही तर आमचे कर्मचारी सुरक्षित राहावे या दृष्टीने एक कल्पना साहेबांनी सॅनिटाईज केबिन बनवण्याबाबतची आम्हाला 2 दिवसापूर्वी एक कल्पना आमच्या समोर मांडली. त्याच्या दृष्टीने आमचे बरेचसे पोलीस स्टेशन आता वालिव पोलीस स्टेशन डहाणू कुंडली जवळजवळ पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सॅनिटाईज केबिन आम्ही बसवून घेतो. याच्या मागचा उद्देश मेन आहे की आमच्या पोलीस ठाण्यात येणारा आमचा अधिकारी असू द्या कर्मचारी असू द्या याबरोबरच बाहेरून जे तक्रारदार आमच्याकडे जे तक्रार द्यायला येत आहेत यांचा पहिल्यांदा आम्ही पोलीस स्टेशनच्या प्रवेशदारावर अशा प्रकारे आम्ही सॅनिटाईज केबिन बनवलेलं आहे आणि या केबिनद्वारे आम्ही त्यांचे जे प्रथम दशांत त्यांना सॅनिटाईज करून मग त्यांना कामासाठी पोलीस स्टेशनला आम्ही प्रवेश द्यावी. यामागे एकच उद्देश आहे की ह्या रोगाचं आपण ते लवकरात लवकर नायनाट करून आपल्याला या नगरापासून मुक्त व्हायचं या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न वाडा पोलीस स्टेशनचा प्रयत्न करू. चिंचगर गावातील संतोष जोशी हा तरुण होतकरू मेहनती सामाजिक बांधिलकी जपणार आहे. तसेच अल्पसंख्याक असलेल्या लोहार समाजाचा पालघर जिल्हा अध्यक्ष देखील आहे. याने अतिशय मेहनतीने पोलीस विभागाचे निर्जंतुकीकरण यंत्र यशस्वीरित्याने बनवलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा व्यक्ती कोणत्याही अभियांत्रिकी शिक्षण किंवा इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश न घेता हे मशीन बनवलेले आहे. याबाबत आपण त्यांच्याशी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्या देशामध्ये कोरोनाचा थैमान पूर्ण देशामध्ये असून आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र त्याचा थैमान झालेला आहे. तर त्या दृष्टीने मला माझे मित्र मच्छिंद्र कस्टे यांनी एक असा व्हिडिओ दाखवली का सॅनिटायझर निर्जंतुकीकरण मशीन हे आपल्याला बनवायचं आहे. तर त्यांची आयडिया त्यांनी मला जे दाखवले फोटो ते बघून मी असा विचार केला का आपणसुद्धा एक सॅनिटायझर मशीन असं बनवावं की जेणेकरून आपले जे जीवनावश्यक रक्षक आहेत उदाहरणार्थ पोलीस कर्मचारी झाले त्यानंतर आपले हॉस्पिटलचे कर्मचारी झाले डॉक्टर्स झाले नर्स सिस्टर्स असे बरेचसे काही जे लोक आज आपल्याला सेवा देतात बरं त्यांना कुठेतरी त्यांची पण काहीतरी असं योगदान त्यांचं चांगल्या प्रकारे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये का आज ते त्यांचा जीव धोक्यात घालून आपला जीव सुरक्षित ठेवतात. तर मग त्यांच्यासाठी आपण काय करावं मग मी एक असा विचार केला का आपणसुद्धा असं एक सॅनिटाईज मशीन निर्जंतुकीकरण मशीन असं बनवावं तर जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल अशा प्रकारे मग मी तो विचार करून तसंच मला सूर्यवंशी साहेब बोराडे साहेब यांनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं का असं असं आपल्याला मशीन बनवायचं आहे आणि मशीन बनवत असताना मला त्यांनी योग्य प्रकारे सल्ला दिला त्याचप्रमाणे त्याला जे लागणारं मटेरियल आहे ते त्यांनी मला लक्ष लगेच प्रोव्हाइड केलं आणि ते मशीन बनवायला मी सुरुवात केली आणि जेणेकरून मी असं एक मनाशी ठरलं होतं का माझ्याकडून पण काहीतरी देशसेवा झाली पाहिजे ह्या अशा परिस्थितीमध्ये मी ते मशीन बनवायला सुरुवात केली आणि ते मशीन बनवून पूर्ण केलं.